हरिओम श्रीराम अभमन्य नाथ सविद. माझं नाव स्वातीवीरा गावडे, उपासना सेंटर सावंतवाडी. माझा एक अनुभव मी शेअर करणार आहे. 2014 मी बॅरिस्टरनाथमय कुडाळ येथे कुडाळ अकाउंट डिपार्टमेंटला जॉबला होते. त्यावेळी 2015 गोष्ट आहे. 2015 गणपतीच्या आदल्या दिवशी म्हणजे हरतालकेच्या दिवशीच कॉलेजमध्ये काही फारसं काही काम नव्हतं. फक्त हिन अँड जी कॅश होती ती फक्त बँकेत भरणं करायची होती. तेच तेवढं काम राहिलं होतं कारण दुसऱ्या दिवशी गणेश चतुर्थी असल्यामुळे ते काम तात्काळ करून मला माझं गाव आंबोली असल्यामुळे तात्काळ ते काम करून निघायचं होतं. त्यावेळी असं झालं की मी ती हँड कॅश घेतली आणि आमच्याच एका कॉलेजच्या एका स्टाफची गाडी घेतली आणि मी निघाले. माझं कॉलेज आणि बँक ह्याच्यातलं काही अंतर काही फारसं नव्हतं, 10-1 मिनिटाचं अंतर होतं. आणि पावसाळ्यातले दिवस होते त्यामध्ये. आणि मी काय जातेवेळी काही पाऊस नव्हता त्याच्यामुळे मी काय रेनकोटची वगैरे काही सोय नाही केली. मी आहे तशीच गेले आणि माझं काम म्हणजे कॅशचं काम कॅश डिपॉझिट केल्यानंतर मी तात्काळ तिथनं निघाले. निघाल्यावर जो पाऊस सुरू झाला तेव्हा एक अर्धा तास तर कंटिन्यू माझा वेळ तिथेच गेला की काय म्हणजे कारण मला तर निघायचं होतं, लवकर जायचं होतं घरी. पण अर्धा तास माझा तिथेच गेला. त्याच्यानंतर अर्ध्या तासानंतर पाऊस थोडा कमी झाला हे पाहून मी पुन्हा गाडी स्टार्ट केली आणि निघाले. माझ्या कॉलेजच्याच बाजूला एक दोन तीन मिनटाच्याच अंतरावरती उतार असल्यामुळे मी माझी गाडीचा जो म्हणजे फास्ट चालवली आणि मी जी निघाले त्यावेळी समोरच काही गाई म्हशी येऊन थांबलेल्या होत्या. त्यांना बघून मी जाम घाबरले आणि मी जो ब्रेक लावला म्हणजे 2-3 फुटाच्या अंतरावर जे मी जाऊन कोसळले त्यावेळी असं झालं की माझी दोन्ही पायावरती माझी गाडी बसली आणि मी तिथेच उलटून पडले. मला त्या क्षणाला काहीच कळेना की मी काय करावं. बापूंचं नाव घेतलं आणि तेवढ्यातच मला असं वाटलं की मला आता माझे पाय आहेत की नाही ह्याची शाश्वती नव्हती. तेवढ्यातच एक व्यक्ती आली. त्यांच्याकडे मी बघितलं. त्यांच्याकडे बघितल्यानंतर मला थोडा एक चांगली फिलिंग आली. आणि त्यांनी मला नंतर त्यांनी नंतर माझ्या पायावर पडलेली जी आडी होती ती उचलली. त्याच्यानंतर मी स्वतःहून उठले. त्यांनी मला कॉलेजच्या इथे जाऊन सोडलं. त्यांनी कॉलेजच्या काही खजिनदारांना चेअरमनला विचारलं आणि ती व्यक्ती तशीच तात्काळ निघून गेली. मी माझ्या पायाला साधं बघितलं पण नाही की काय नेमकं झालेलं. जेव्हा मी खाली पडले तेव्हा त्या अंगठ्याच्याच खाली जवळजवळ डायरेक्टली खडीत जाऊन बसलेली होती आणि जो रक्ताचा जो फोर्स होता तो कंटिन्यू चालूच होता. मी काही बघितलंच नाही त्या माझ्या पायाला. त्याच्यानंतर कॉलेजमध्ये गेल्यानंतर ते स्टाफ सगळा माझ्या पायाकडे बघायला आले की एवढं काय झालं तुझ्या पायाला म्हणून. कारण त्या पायामध्ये एवढा रक्ताचा जो फोर्स होता तो भरपूरच होत होता. पण मला आतून वेगळीच सामर्थ्य आलेलं की काही म्हणजे काहीच मला एवढं काही जाणू म्हणजे जाणवतच नव्हतं की काय होते वगैरे. नंतर मग कॉलेजच्या स्टाफने खजिनदारांनी मला तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेलं. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर मग तिथे मग लगेचच नर्सने वगैरे डायरेक्ट ड्रेसिंग करण्यासाठी घेतलं. तिथले डॉक्टर बोलले की ही व्यक्ती एवढी फ्रेश कशी काय दिसते, एवढं म्हणजे काहीच कसं नाही. कारण तिच्या जेव्हा त्यांनी माझ्या पायाला बघितलं तेव्हा पायावर कंटिन्यू रक्ताचा फोर्स येत होता आणि अक्षरशः ती हाडं पण दिसत होती माझ्या पायावरची. आणि त्याचवेळी डॉक्टरांनी स्टाफला विचारलं की ह्या व्यक्तीला तुम्ही गुंगीवगैरे देऊन आलात का किंवा काय. त्याच्यानंतर मग त्यांनी माझं ड्रेसिंग वगैरे केलं आणि नंतर मग आम्ही निघालो. काही पायामध्ये जे काही खडी होत्या त्या त्यांनी काढल्या आणि नंतर आम्ही निघालो. नंतर कॉलेजच्या स्टाफने नंतर आम्हाला गावी पोचवलं त्यांच्याच गाडीने. आणि मग मी त्याच्यानंतर एक पंधरा एक दिवस तरी मी कंटिन्यू ड्रेसिंग वगैरे माझ्या पायाचं कंटिन्यू करतच होते. आणि तरीसुद्धा माझ्या पायामध्ये काही खडी म्हणजे पाय दुखतच होता माझा थोडा. आणि बापूंचं नाव मी त्याच्यानंतर माझं पठण वगैरे चालूच होतं. पण जे मला सामर्थ्य मिळत होतं बापूंच्या कृपेने खूप म्हणजे वेगळीच फिलिंग होत होती मला. आणि नंतर मग पुन्हा 15 दिवसांनी जेव्हा पुन्हा डॉक्टर बोलले की पायात काहीतरी आहे असं वाटलं त्यांना, पुन्हा त्यांनी माझ्या पायातली खडी वगैरे काढली. आणि त्याच्यानंतर मग हळू माझा पाय रिकवर झाला.
आणि पाय माझा आज क्लिअर आहे. हरिओम श्रीराम अभमन्य नाथ सविद.